नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स माझ्याकडे आलेले आहेत. ऍक्च्युली ही खबर माझ्याकडे मगाशीच आली पण मी काही कारणामुळे बाहेर होतो, पण आता येऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आहेत हे फायनल वोटिंग ट्रेंड्स नाही आहेत. फायनल वोटिंग ट्रेंड्स उद्या सकाळपर्यंत येतील. आज रात्री 11 पर्यंत वोटिंग चालू आहे. तर काय आहेत हे वोटिंग ट्रेंड जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. नमस्कार, मी आहे मंदार पडवळ, ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, जर वोटिंग ट्रेंड्सकडे पाहिलं तर सकाळी आरोह हा 3 नंबरवरती होता. तर मित्रांनो, आता वोटिंग ट्रेंड्स ध्यानपूर्वक ऐका. पहिल्या नंबरवरती आहे शिव ठाकरे. जे आपली पोझिशन त्यांनी सोडलेली नाहीये, त्याला प्रचंड बाहेरून सपोर्ट आहे, हे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मित्रांनो, सेकंड नंबरवरती आहे वीणा जगताप. वीणा जगताप जर आपण पाहिलं तर आतापर्यंत खूप वेळा ती नॉमिनेशन मध्ये आलेली होती आणि सर्वात पहिल्यांदा तिला वोटिंग असायचं, म्हणजे सर्वाधिक वोट्स तिला असायचे. पण यावेळेस सर्वाधिक वोट्स शिवला आहे. शिव आणि वीणा प्रथमच एकत्र वोटिंगमध्ये आहेत. तर मित्रांनो, सेकंड नंबरवरती आहे वीणा. मित्रांनो, 3 नंबरवरती उडी मारली आहे किशोरी ताईनी. होय, किशोरीताईंना या ठिकाणी खूप सारे वोट झाले आज सकाळपासून आणि त्यांनी 3 नंबरवरती उडी मारली आणि अर्थातच 4th rank वरती आहे आरोह वेलणकर. पण मित्रांनो, ही न्यूज अशी आहे की आरोह आणि किशोरीताई यांच्यामधलं अंतर खूप कमी आहे, तर कदाचित हे दोघं यांचे पोझिशन अल्टरनेटली चेंज होऊ शकतात. तर जर तुम्ही किशोरीताईंचे फॅन असाल तर त्यांना खूप सारे वोट्स करा. जर तुम्हाला आरोह आवडत असेल तर त्याला सुद्धा वोट करा. तर मित्रांनो, हे आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. फायनल वोटिंग ट्रेंड्स मला आज रात्रीही मिळू शकतात किंवा उद्या सकाळी मिळू शकतात. तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे माझ्याकडे येतील तसे मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर मित्रांनो, बघत रहा ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.